आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, आभाळ एवढं कर्तृत्व आपलं, अनेक वर्षांचा हा अथक प्रवास, आमच्या शब्दफुलांच्या शुभेच्छा सोबतीला सारा घेऊन सुवास, बालपणीच हरवलेलं वडिलांचं छत्र, अनमानी चाललेल्या त्या शाळेच्या वाटा, स्ट्रीट लाईट खाली मध्यरात्री करून अभ्यास, निश्चलपणे झेलल्या तुम्ही संकटांच्या लाटा। आपलं जीवन म्हणजे कठोर परिश्रम, अविरत कष्ट आणि अथक प्रयत्नांची शृंखलाच आहे। तरीही प्रतिकूल परिस्थितीच्या ढालीमागे लपून असहाय्य बनण्याऐवजी आपण परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे बदलवले। मग ते ॲडमिशनच्या 21 रुपयांसाठी 21 दिवस राबणं असो, टाटांच्या 60 रुपयांच्या शिष्यवृत्तीचं केलेलं चीज असो, ज्ञान मिळवण्यासाठी दुःख आणि भुकेशी केलेली लढाई असो, की हळदीच्या पेटंटची यशस्वी जागतिक चढाई असो, आपण प्रत्येक शिखरावर गुणवत्तेच्या जोरावर विजय पताका दिमाखाने फडकवले। जगभरातील काही डॉक्टरेटचा आणि सन्मानांचा खजिना तुमच्याजवळ आहे। जगभरातील अनेक संस्था आपल्या ज्ञानाचा लाभ घेत आहेत। आज एवढी वर्ष झाली, पण आपला आनंदी हसरा चेहरा अजूनही तसाच आहे। आपल्यातील अदम्य उत्साहाचा झरा वेगाने खळाळतोच आहे। आदर्श शिक्षकांनी मला घडवलं असं तुम्ही नेहमी म्हणता, पण आज तुम्हीच अवघ्या तरुणाईचे आदर्श बनला आहात। तुमच्या या दैदिप्यमान कार्याचे श्रेय फक्त तुम्हाला। या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याप्रसंगी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मनस्वी आनंद होतोय आम्हाला। मी आदरणीय दादा आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की जळगावकरांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात हे मानपत्र आदरणीय डॉक्टर रघुनाथजी माशेलकरांना प्रदान करावं। एवढीच मी आजच्या प्रमुख पाहुण्याला विनंती करते।